नमस्कार शेतकरी मित्रांनो, विकसित शेतकरी या चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उन्हाळी सोयाबीन कधी पेरायची व कशा प्रकारे नियोजन केल्यामुळे आपल्याला उन्हाळी सोयाबीनचं उत्पादन जे आहे तर ते जास्तीत जास्त प्रमाणात मिळेल। तर मित्रांनो, यंदाच्या वर्षी सोयाबीनला खूप जास्त प्रमाणात भाव असल्यामुळे अनेक शेतकऱ्याने उन्हाळी सोयाबीन पेरून पाहिली व त्यांचा प्रयोग हा नक्कीच यशस्वी ठरलेला आहे। ही आपण जी काही हे आपल्या शेजारच्या शेतामधील ही सोयाबीन आहे तर ही आपण आज पाहणार आहोत। तर त्यांनी मित्रांनो ही खूपच चांगल्या प्रकारे अशी पेरणी केली होती या सोयाबीनची। आपण पाहू शक शेंगा वगैरे या भरपूर लागलेल्या आहेत उन्हाळी सोयाबीन असली तरी पण। फक्त मित्रांनो, उन्हाळी सोयाबीनला थोडं पाणी जर आपल्याकडे शिल्लक असेल तरच आपण नक्कीच पेरणी करायची आहे। जर पाणी कमी असेल तर आपण पेरणी करू नये, कारण की उन्हाळी सोयाबीनला आपल्याला माहीत आहे मित्रांनो पाणी हे भरपूर प्रमाणात लागतं। जरी पावसाळ्यातली सोयाबीन असेल तरी एक 8 दिवस जरी नाही पावसाळा तरी पण सोयाबीन पाणी मागते, त्यामुळे उन्हाळ्यात सोयाबीनला भरपूर जास्त प्रमाणात पाणी लागतं। तर आपण नक्कीच अशा प्रकारची पेरणी करायची आहे उन्हाळी सोयाबीनची। तर मित्रांनो, आपण पाहू कधी पेरणी करायची। तर मित्रांनो, उन्हाळी सोयाबीनची पेरणी ही दिवाळीच्या आसपास करायची आहे आपल्याला, त्यामुळे आपली सोयाबीन जी आहे तर ती हिवाळ्यात परिपक्व होऊन नंतर जास्त उन्हाळ्यात जाणार नाही, ज्यामुळे की आपल्याला उत्पादन हे चांगले मिळेल आपली सोयाबीन ही हिवाळ्यात परिपक्व झाल्यामुळे। कारण की जर आपण उन्हाळ्यात जर जास्त उशीर केला पेरणीसाठी तर नक्कीच आपल्याला फायदा होणार नाही जास्त, कारण की मित्रांनो उन्हाळ्यात जितका उशीर होईल तर तितकं उत्पादन हे आपल्या सोयाबीनचं कमी होईल। आपण ही सोयाबीन काढल्याच्या नंतर लगेचच त्याच रानात आपण ही जी उन्हाळी सोयाबीन आहे तर ती पेरून द्यायची आहे। तर मित्रांनो, आळीचं याचं प्रमाणसुद्धा उन्हाळी सोयाबीनवर पावसाळी सोयाबीनपेक्षा थोडं कमी राहतं। तर अशा प्रकारे ही आहे आपली उन्हाळी सोयाबीन। जर तुम्हाला मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली इतर मित्रांबरोबर ही माहिती शेअर करा। तर अशा प्रकारची ही आपली हळद आहे। अशाच प्रकारचे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांबरोबर माहिती ही शेअर करा, कारण की त्यांनीही उन्हाळी सोयाबीन पेरली पाहिजे, कारण की यंदाच्या वर्षी हा सोयाबीनला खूप जास्त प्रमाणात भाव आहे। आणि आणखीनही सोयाबीन किंवा तेलबिया इतर जे कोणते तेलवर्गीय पिकं आहेत त्यांचाही भावांनी शक्यता आहे। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।